प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात। आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो। आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे। सर्व सोयींयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय। सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव। नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ, नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल। आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ऍग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान। फोन नंबर 88 47 78 80 99। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर। एटीएम फोडणाऱ्या टोळीला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत। 9 जुलै रोजी फिर्यादी प्रशांत अशोक साळवे यांचे बँक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएमच्या जवळ 2 अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील विना नंबर कारमध्ये सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कारमधनं येऊन गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन कट करून मशीनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला। या घटनेसंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत SP राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर तुषार धाकराव, सहाय्यक पोलीस नाईक गोरे तसेच सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, संदीप दरंदेलय तसेच भीमराज खरसे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आडाव, बाळू गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भवन मखरे, पोलीस नायक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर आणि अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची 2 पथकं नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन तात्काळ पथकास रवाना केलं। पथकामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथील CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गॅस कटरच्या साह्यानं ATM मशीन कट करून चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपींचा राहुरी परिसरामध्ये शोध घेतला। यावेळी पथकास एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगानं जाताना दिसली। पथकानं संशयित भरधाव कारची माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांना दिली। पोलीस निरीक्षक आहेर यांनी तातडीनं सूत्र हलवत संशयित वाहन ताब्यास घेण्यास सांगितलं। या पथकानं खातगाव टाकळी गावाच्या शिवारामध्ये या वाहनाला अडवलं आणि कारमधील 2 संशयितांची विचारपूस केली। दरम्यान अजित अरुण ठोसर, जमीर जाफर अशी नावं त्यांनी सांगितली आहे। कारची झडती घेतली असता कारमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, भारत गॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे आणि लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ॲडजस्टेबल पकड आणि ओपो कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे। सखोल चौकशी केली असता साथीदार रवींद्र चव्हाण आणि शुभम मंजुळे यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं। तसेच रवींद्र वाल्मिक चव्हाण, शुभम पोपटराव मंजुळे यांना देखील ताब्यात घेतलंय। आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी भिंगार, राहुरी, वैजापूर, सातारा, अंभोरा जिल्हा, बीड आदी परिसरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे। 6 गुन्हे उघडकीस आलेत। आरोपींवरती दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी आणि चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। 4 आरोपींच्या ताब्यामधनं 18,16,500 रुपये किमतीची 2 महिंद्रा ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कार, 1 बुलेट, 1 पल्सर मोटरसायकल आणि चोरीसाठी आवश्यक साधनं अशा मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन इथे हजर करण्यात आलं। पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे।
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती बोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील 15 दिवसांमध्ये 2 वेळा महाराष्ट्र बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न झालेला होता. त्याप्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एक तुषार धाकराव, PSI तुषार धाकराव, PSI सोपान मोरे यांच्या आधिपत्याखाली 2 पथकांची नेमणूक करण्यात आलेली होती. गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती काढत असताना गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार रस्त्याने जाताना पथकातील कर्मचाऱ्यांना दिसली आणि जेव्हा ते रस्त्याने जात होते तेव्हा तो अधिक वेगाने पळाल्याने अजून पथकाचा संशय बळाल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून कल्याण रोड इथे ताब्यात घेतलेला आहे. गाडीमध्ये अजित उर्फ कमळ्या अरुण ठोसर राहणार संगमनेर, तसेच जमीर जाफर पठाण राहणार संगमनेर हे 2 इसम मिळून आले होते. यापैकी अजित ठोसर याच्यावर यापूर्वीच 11 गुन्हे मोटरसायकल चोरी आणि इतर प्रकारचे दाखल आहेत. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस केली तसेच गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एक सिलेंडर आणि गॅस कटर हे पण गाडीमध्ये मिळून आलेलं आहे. त्यांना अधिक विचारपूस करता त्यांनी त्यांच्यासोबत रवींद्र वाल्मिक चव्हाण आणि शुभम पोपट मंजुळे राहणार कोपरगाव हे पण सामील असल्यास सांगितलं. त्यावरून त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एकूण चार आरोपींना तपास करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून 2 ट्रॅक्टर आणि 2 मोटरसायकल यांची पण रिकव्हरी ही करण्यात आलेली आहे. पुढील तपास कमी ते भिंगार पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. 24/7 तास संगमनेर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.